आज गुरु पौर्णिमे निमित्त सगळ्यांना शुभेच्छा. माझे जे गुरु आहेत, प्रथम तर ही युनिव्हर्स आहे जिने जन्म दिला, नंतर माझे आई वडील जे सतत मला अजूनपर्यंत त्यांचा हातभार असतो, त्यानंतर माझ्या आयुष्यात भरपूर असे गुरु आलेत, एक मित्रमैत्रिणींच्या फॉर्म मध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी कोणीतरी अशी व्यक्ती भेटली की जी मला नेहमी गाईड करत असते. तर आपण नेहमी असं दोष देत असतो, अरे मला किती प्रॉब्लेम्स आहेत, पण त्या प्रॉब्लेम्स मधून पण सोल्युशन देणारी कोणतरी व्यक्ती भेटते. आणि या प्लॅटफॉर्मवर तर माझे जे मेंटर आहेत मनीष सर, ते माझे फ्रेंड पण आहेत चाइल्डहूडचे, त्यांनी खूप वेळा मला या प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी गाईड केलं, पुश करत राहिले, एनकरेज करत राहिले, त्यामुळे कदाचित मी या प्लॅटफॉर्मवर आज तुम्हाला सगळ्यांना दिसत असेन. ट्युशन घेत असायची, त्यामुळे नंतर मग संधी मिळाली, स्कूलमध्ये एक ऑपॉर्च्युनिटी आली. भरपूर वेळा आपण दोष देत असतो, हे असं का ते तसं का, पण ते सुधरवण्याचं काम आपण मोस्ट ऑफ टाइम अवॉइड करत असतो. तर ती संधी मला मिळाली की त्या मुलांमध्ये जाऊन त्यांना उत्तम रीते गाईड करावं, ज्या चुकीच्या समजुती आहेत ते त्यांच्या डोक्यातून काढून टाकाव्या, मग हे प्रत्येक क्षणी मिळत गेलं, त्याबद्दल मी धन्यवाद करते. परमेश्वराची पण आभारी आहे की त्यांनी मला एवढी चांगली संधी दिली की लहान मुलांमध्ये जाऊन त्यांना गाईड करा. आणि इव्हन आपण पण आयुष्यभर शिकत असतो, कोणी ना कोणी गुरुच्या सानिध्यात जेव्हा राहतो तेव्हा आपण चुकीच्या मार्गावर जाण्यापासून खूप वेळा वाचतो. भले ते मेंटर आपले जे गायडन्स असतील, मार्गदर्शक असतील, ते कधी रागाने ओरडतात, कधी प्रेमाने सांगतात, पण आपण त्यांचा राग न करता त्यांच्या मार्गदर्शनाने चाललो तर आपल्याला नक्कीच यशाचा मार्ग मिळतो. सो धन्यवाद, आणि जेवढे माझे गुरु आहेत त्यांना मी धन्यवाद करते या शुभ दिवशी. आणि प्लीज मी एक गोष्ट सांगू शकते की आता माझ्यानंतर जे शिक्षक म्हणून या प्लॅटफॉर्मवर येणार त्यांच्याबद्दल थोडीशी एक माहिती देते. त्यांनी अक्षरशः म्हणजे स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून मुलांना जी ट्युशन असते ती दिली. अक्षरशः म्हणजे निम्मा आर्थर रोड त्यांच्या हातून हाताखालून गेलेलं आहे, जिथे जावं तिथे त्यांना ती सर ही पदवी दिलेली असते. त्यांनी कधीच असं पैशाचं लोभ केला नाही की आत्ताचे जे ट्युशन्स टीचर असतात ते जास्त करून पैसे कमवण्यामागे असतात, पण त्यांनी जास्तीत जास्त विद्या, जास्तीत जास्त ज्ञान कसं मुलांना देता येईल आपल्याकडून वेगवेगळ्या पद्धतीनुसार, म्हणजे अक्षरशः त्यांना स्कूलमधून विचारलं गेलं की मुलांना की हे कोण तुम्हाला शिकवतं, ही जी पद्धत आहे ते कोणी शिकवली, एवढ्या चांगल्या उत्तम रीतीने त्यांनी शिकवलंय. आणि मी त्यांचं खूप कौतुक ऐकते माझ्या मिस्टरांकडून. सो ते आपल्या प्लॅटफॉर्मवर इथे आहेत हेच आपलं भाग्य आहे. सो आनंद कांबळे या सरांना मी स्वतः इन्व्हाइट करू शकते, प्लीज सर थोडे दोन शब्द तुम्ही या शुभ दिवशी बोलाल तर आमचे भाग्य उजळेल. सर्वांना प्रथम गुरु पौर्णिमेच्या आधी शुभेच्छा. बरोबर, या ठिकाणी आजचे आमचे कोच सुवर्ण यादवांनी माझ्या विषय परिचय केला, खरं छानच आहे. कारण गुरु पौर्णिमा या संदर्भात थोडं मला बोलायचं आहे. गुरु पौर्णिमा सुरुवातीला ज्या जन्म जातं आपले आई वडील तेच आपल्याला शिकवत असतात. जेव्हा आई आपल्याला जन्म देते ती शिकवते, चालायला शिकवते, बोलायला शिकवते, लहानाचं मोठं करते. आणि अशा प्रकारे आपला शिक्षण जे शिक्षण असतं ते गुरुच्या मार्फत शिक्षण होतं. आणि जवळजवळ मला वाटतं मी आमच्या एरियामध्ये मी सुरुवात केली की काय आपले गुरु विद्यार्थी आहेत त्यांना काय ते आपण शिकवायचं म्हणून मी सुरुवातीला असे लोकांच्या घरी जाऊन जे ओळखीचे लोक घरी जाऊन प्रत्येकाला अशी मुलं जमा करून त्यांना शिकवायचा प्रयत्न केला. आणि एक सुरुवातीला एक छोटी खोली घेतली, त्यामध्ये मी मुलांना शिकवायला सुरु केलं. सुरुवातीला 10-12 मुलं आली, 10 मुलं असता असता 20-20 झाली, 60-70 मुलं झाली. जवळजवळ मला ते लोड पडलं एवढं करायचं म्हणजे, तर मी नक्कीच 4-5 शिक्षक घेतले माझ्या सपोर्टला. आणि अशा प्रकारे काही लोकांनी मला रूम पण फ्री मध्ये दिले की तुम्ही सर चांगले शिकवता. आणि आमच्या अथोरच्या एरियामध्ये चिंपू एरियामध्ये माझं नाव एकदम प्रसिद्ध झालं की खरं यांची कमी चांगले शिकवतात आणि तुम्ही इकडेच पाठवा. म्हणजे मोठे प्रोफेसर जे क्लासेस आहेत तिथून मुलं काढून माझ्याच क्लासमध्ये आले. अक्षरशः आम्हाला असं वाटत की मुलांना बसायला जागा नव्हती असं प्रकार त्या ठिकाणी होत होता. मग कमी पैशामध्ये आम्ही शिकत होतो, असं की आम्हाला काही मानधन भेटावं असं काही नाही. लोक तुम्ही तुम्हाला मानलं कसं भेटतो, तुम्ही 20 रुपयामध्ये 25 रुपये शिकवता, खरं मानलं पाहिजे. आणि मुलं आमाला एवढे विचारत की आम्हाला एनजी कामे सर एवढे छान शिकवतात ना, जर मारत नाहीत काही नाही. आणि प्रत्येक जे आम्हाला शिकवतात ते परीक्षेला नक्कीच येतं आणि 100% 100% येतं. अशा वेळेला त्यांच्या काही शाळा आहेत आमच्या बाजूला शाळेत मुन्सिपाल्टी, त्याला पण मला इन्व्हाइट केलं की सर सरांना आम्हाला भेटायचं गोवा. तर मी बोललो नाही मी तर येऊ शकत नाही, कारण मी तिकडे एवढा काही मोठा माणूस नाही की मी सर्वसामान्य माणूस आहे. आणि अशा प्रकारे
मी त्या ठिकाणी या ठिकाणी भरपूर प्रयत्न केला शिकवण्याचा, पण काही दिवसांनी आमच्याकडे बिल्डिंग ओपन झाल्यामुळे आमच्या बैठ्या साहेब होत्या तुटल्या गेल्या. तरी पण काही लोक बोलत होते की आमच्याकडे रूम अवेलेबल आहे, तुम्ही शिकू शकता. पण मी बोलो नाही, बोलो कामातून मला सध्याला तो वेळ भेटत नाही. तर आणि काय झालं, सर्व लोड माझ्यावर पडायचं संपूर्ण क्लासेसचा. तर मी त्यांना सांगितलं, तर कोण घेत असेल तर घ्या, नाही सर तुम्हीच घ्या, तुम्ही आम्हाला चांगले शिकवता. आता सुवर्ण यादव मॅडम यांच्या मिस्टरला मी शिकवलो, जवळ सातवी पर्यंत, तिसरी पासून सातवी पर्यंत मी शिकवलो सुवर्ण मॅडमच्या वेळेमध्ये. आणि प्रत्येक ठिकाणी माझे सर म्हणून ओळखले जाते. किंवा आमचे नगर स्थानिक नगरसेवक चंद्रकांत पोगावकर, जे आता दोनदा निवडून त्यांच्या मुलीला आता ती प्रोफेशनल लाला लक्ष्मी कॉलेजमध्ये ती आता शिक्षिका आहे. ती पण कधी रस्त्यामध्ये गेली म्हणजे पाया पडते. आमचे ओळख आमचे सर आहेत, आम्हाला चांगलंच ज्ञान दिलेलं आहे. आणि खरंतर या ठिकाणी मला जे बोलायचं दिली, उदाहरणार्थ द्रोणाचार्यची तुम्हाला कविता सांगतो. द्रोणाचार्यची कविता अशी आहे की द्रोणाचार्य लो एकलव्य जेव्हा आपलं एकलव्य जेव्हा द्रोणाचार्य जातात तेव्हा सांगतात की मला तुमच्याकडे शिकायचं, तुमच्याकडे शिकायचे. पण दोन्हीच्या त्यांना एक करतात, नाही भाऊ मी तुम्हाला शिकू शकत नाही. मग ते काय करतात, लवेचर जंगलामध्ये आपलं एक त्यांचा एक पुताब आता त्याच्यासोबत शिक्षण घेतात. शिकतात आणि त्या ठिकाणी शिकल्यानंतर असंच एकदा ते पांडव कौरव पांडव जेव्हा निघत असताना तेव्हा निघत असतात तेव्हा समोर त्यांचा एक कुत्रा येतो. कुत्रा भुकायला चालू करतो त्यांच्या अंगावरती. आणि भुकता भुकता मग ते साधूच बोलतात हे कुत्र का भुकत. मग आश्चर्य सरसरस बाण येतात, बाण येतात ते त्यांच्या त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये जातात. जेव्हा ते तोंडामध्ये ते बाण गेल्यानंतर कुत्र्याचा आवाज बंद होतो. तर साधू बोलतो की हे कुत्र्याला एवढं बाण कधी मारलं. मग ते त्या साधू जाऊन त्या कुत्र्याच्या तोंडाने बाण काढतात आणि बघतात तर काही इजा झाली नसते. तर असा कोण माणूस आहे की हा या ठिकाणी आपला एवढं चांगली शिक्षा घेतली. तर तेवढं ते एकलव्य तिथे येतात, बोलतात ऋषिमुनी मी तुमच्याकडे शिकलेलो आहे, तुमच्याकडे माझ्याकडे तू आलेलं नाही. तर मी तुमच्याकडे आलो होतो पण तुम्ही मला तुम्ही शिक्षण दिलं नाही. आणि या ठिकाणी जेव्हा ते सांगतात ठीक आहे आम्हाला तुमची परीक्षा बघायची आहे, मग तो काय होतो एक बाण काढतो, दोनशे बाण काढतो, पूर्ण संपूर्ण ते झाडं होते, फुलं जी असतात फुलं ती झाडं त्यांच्या त्या पुतळ्याजवळ होतो. आणि त्यानंतर मग ते बघून ते आश्चर्य वाटतं. आणि तो त्या कौरवपांडवच्या लोकांना सांगतात की हे जे शिक्षण आहे बरोबर, असं शिक्षण न घेता आपण शिकलं पाहिजे. आणि गुरुचं एकच मत आहे की लोकांना मुलांना चांगल्या प्रकारे कॉलेजमध्ये ऍडमिशन किंवा चांगल्या प्रकारे एखाद्या चांगल्या उद्यावरती जेणेकरून आपल्या समाजाचा विकास व्हावा अशा प्रकारे ह्या ठिकाणी आपण गुरु त्यांना शिक्षण देत असतो. आणि आईवडील पण त्याच्या मागे त्यांना सपोर्ट असतात शिक्षणाच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत, आर्थिक व्यवस्थेच्या बाबतीत. आणि ह्या ठिकाणी मला एवढं त्याचबरोबर गौतम बुद्धाची गोष्ट सांगतो. एका गावामध्ये असं गौतम बुद्धाची, आता गौतम बुद्ध मी देवी मस्त म्हणून गौतम बुद्धाची गोष्ट सांगणं गरजेचंच आहे. या ठिकाणी गौतम बुद्धाची गोष्ट सांगतो. एका गावामध्ये ना दिवसभर काही नसतं, दिवसभर सर्व व्यवहार चालू असतो, पण सध्या 6 नंतर सर्व लोक आपापल्या घरामध्ये बसले असतात. तर अशा ठिकाणी लोक दोन मित्र येतात, म्हणजे तुमच्या गावामध्ये असं का चालतं, 6 नंतर सर्व लोक घरामध्ये का बसतात. तर एक ठिकाणी मग ते काय करतात, ते तिथे एक मातेपीर माणूस असतो, तो 6 नंतर येतो, तो पुन्हा रस्त्यामध्ये भेटतो. त्यांना काय होतो, त्यांच्याकडे पैसे बिशे असं उकळतो आणि त्यांचे अंगठे कापून ते आपल्या घरामध्ये टाकतो, माळ करून घरामध्ये टाकतो. तर नंतर ते लोक काय करतात, करायचं का, मग ते एका मंदिरामध्ये जाऊन पाया पडतात. देवा हे काय चाललंय आमच्या गावामध्ये, संध्याकाळच्या आम्हाला फिरायला भेटत नाही, आम्हाला भीती वाटते आणि तो राक्षस येऊन आम्हाला हत्या करतो, आमचे बोट कापतो, आम्हाला आमच्याकडे जे काय असेल लुटून घेतो. तर अशा प्रकारे एक मंदिराच्या बाहेर एक रस्ते असतो, रस्त होतो, तो तुम्ही मला मदत करता का. तो पाठीमागून बघतात तर भगवान गौतम बुद्ध उभे असतात. आणि भगवान गौतम बुद्ध उभे असताना त्याने विचारत त्यांचे विचार ते आश्चर्य वाटतात, आपलं गौतम बुद्ध आलेले आहेत. मग त्यांची सेवा करतात, मग त्याला झाडाखाली त्याला ते फळ देऊन ते सेवा केल्यानंतर तर ते गौतम बुद्ध त्यांच्या चेहऱ्याकडे बघतात, तुम्ही नाराज का, तुम्ही असे नाराज का होता. तर गौतम ते सांगतात, गौतम बुद्ध आम्ही या ठिकाणी राहतो पण आम्हाला संध्या 6 नंतर आम्हाला भीती वाटते, एक राक्ष एक माथेगुरु माणूस येतो
आमच्या दिवसपूर्ती जे काय वस्तू असेल आपण लुटतो आणि आम्ही आमच्या हाताशी बोट कापून गळ्यात टाकतो, तर ठीक आहे. मग अशी करता मग गौतम बुद्ध त्या झाडाखाली ध्यानस्थ करत असताना ते असं रात्रीच्या वेळेला ते फिरत जंगलात जात असताना तेव्हा तो मातेपिरू त्यांना समोर दिसतो. पण ते बघत त्याकडे बघत पुढे चालत असतात. मग तो मातेपिरू बोलतो हा रस्ता बाहेर का बघितलं का घाबरला काय घाबरला नाही तर घाबरलं का नाही असं करता करता मग ते पुढे गेल्यानंतर मग त्याला ते पाठी धावतो गौतम त्याच्या पाठी गौतम पाठी धावल्यानंतर गौतम त्याला तो ग्रस्त गौतम अडवतो थांब तू मला काय घाबरलंस काय मी इकडचा राजा आहे माझी ताकद आहे. तर गौतम ठीक आहे तुमची ताकद आहे तुमची मला एक सांगा तुम्ही तुझे समोरचं झाड जे आहे त्या झाडाची पाच पान मला आणून दाखवा तुमची एवढी ताकद आहे मी काही तो तो काय बोलतो मी काही करू शकतो. ठीक आहे का ना त्या झाडाची पाच पानं ना मग ती पाच पानं तो आणून देतो. ठीक आहे आता एक काम करा ही पाच पानं तुम्ही झाडाखाली परत लावा. तो हे कसं होऊ शकतं हे असं होऊ शकत नाही. मग तुम्ही लोकांना लुटणं हे पण चुकीचं आहे असं करता करता मग त्याला प्रकाश म्हणतो खबर वृत्तपत्र जे होतं बरोबर जे आपण नुकसान करतो ते आपण भरू शकत नाही आणि त्यामुळे भरू शकत नाही अशा प्रकारे डोळे उघडतात. त्या तो मातेफिरू माणूस त्या गावची तो सेवा करतो आणि अशा प्रकारे गौतमची गोष्ट आहे. आणि ह्या ठिकाणी मला बोलायला दिल्याबद्दल मी आपले त्याचप्रमाणे आता या हर्बल लाईफ मध्ये खरोखर या ठिकाणी मनीष सर यांचे खरं आभार मानले पाहिजे कारण ते आमचे गुरु आहेत कारण प्रत्येक नॉलेज ते देतात आणि खरं चांगली गोष्ट आहे. आणि तेच खरं आमच्या या ठिकाणी नवीन गुरु आमच्या आम्हाला भेटलेले आहेत आणि त्यांचे या ठिकाणी खरं धन्यचा आभार मानतो. आणि या ठिकाणी सर्वांचे आमचे विद्या मॅडम परत सुवर्ण मॅडम यांचे सुद्धा मी आभार मानतो. एवढे मग माझी सुरू नमस्कार. गुरु हा आमचा मार्गदर्शक खरा गुरु हा आमचा मार्गदर्शक खरा ज्ञानीचा खरा अखंडित काढून टाकती मनातला दोष काढून टाकतील मनाचा दोष करी उपदेश बहुमोल जसं शिक्षक उपदेश देतात आणि गुरु देत असे जीवनाचा आकार गुरु देत असे जीवनाचा आकार करती उदार माणसाचा करती उदार माणसाचा गुरु मिळून शिष्य मिळतो सन्मान गुरु मिळून शिक्षक मिळतो सन्मान अधुरे आहे ज्ञानाचा जे गुरुशिवाय ज्ञान नाही आणि गुरु विना गुरु महिमा वर्ण किती असा झुकतो माता गुरु पायी. कविता आहे खरंच त्याच्यामध्ये तुम्ही गुरुच असे असतात की ते आपले दोष कडकडपणे दाखवू शकतात भले ते त्या शिष्याला त्याला वाईट वाटू दे किंवा कसं काय पण ते तुम्हाला तुमचे जे तुम्ही चुकत असता तुमच्या आयुष्यामध्ये ते तुम्हाला ठासून सांगणार कुठेही मार्गदर्शन तुम्हाला कधीही करत असणार त्याच्या मागे त्यांची कुठलीच भूमिका नसते की तुम्ही त्यांना कसं समजता आहात किंवा काय तुमच्या भावना आहे ते महत्वाचं नसतं ते नेहमी तुम्हाला मार्गदर्शन करत राहतात आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या आयुष्यामध्ये गुरु असतात त्यांचा नेहमी आदर केलाच पाहिजे. आताच्या मुलांना थोडासा म्हणजे उपदेश म्हणजे कोणी काही सांगणं ही गोष्ट जरा पटत नसते पण ते कसं जसं जसं हाली कसा तो थोडा जनरेशन गॅप ऍक्च्युअली निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे आणि आता जे काही चाललेलं आहे त्याच्यामुळे तो थोडा भरून निघणं पण थोडस कठीण आहे पण टप्प्याटप्प्याने जशी जशी मुलं मोठी होतात त्यांना पण त्यांचे अनुभव यायला लागतात आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण बोलत असतो नेहमी आणि इव्हन आपल्या वेळेस पण आपल्या आई वडिलांनी म्हणा शिक्षकांनी म्हणा सांगितलेल्या गोष्टी असतात त्या 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 वयामध्ये कळत नाहीत पण पुढे त्यांना पण कळत जातं की हा बाबा हे सांगत असतात ते बरोबर आहे आपण त्या दृष्टीने करायला पाहिजे पावलं उचलली पाहिजे सगळ्यांशी तशा पद्धतीने वागलं पाहिजे हे कळत असतं त्याच्यामुळे जमत हळूहळू जमून घेतात सगळे त्या त्या टप्प्यावर आल्यानंतर आणि गुरूंना नेहमी हा आदर केलाच पाहिजे त्यांचं ध्यान तुमच्या डोक्यामध्ये ती गोष्ट असली पाहिजे की ह्या ह्या व्यक्तीमुळे आपण आज मार्गदर्शकाने आपण वाढलेलो आहोत ही भावना मुळात असणं हे खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे मी पण माझ्या आयुष्यातील सगळ्या गुरूंना आज धन्यवाद करते कारण की त्यांच्या त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळेच आजपर्यंत मी ह्या प्लॅटफॉर्मवर आलेली आहे आणि टप्प्याटप्प्यावर मला पण असे छान छान लोक भेटत गेली आहे. मी परमेश्वराचे आभार मानते मी माझ्या आई वडिलांचे आभार मानते कारण की आई वडिलांनी दिलेले जे प्रथमतः दिलेले जे शिक्षण असतं ते खूप मोलाचं असतं आणि जे प्राथमिक शिक्षण असतं
जे लहानपणी तुम्ही शिकता त्या ते खूप मूळ धरून असतात. आपण आणि त्या गोष्टी लक्षात ठेवल्या की त्याचा वेळोवेळी आपल्याला उपयोग होतो, आज ना उद्या त्याचा उपयोग होतोच. त्याच्यामुळे धन्यवाद. सर्वप्रथम सगळ्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सांगायचं तसं गुरुंबद्दल बरंच काही आहे पण आता वेळ आपल्याकडे कमी आहे. मी एवढंच म्हणेल की आपल्या आयुष्यात ज्ञान देणारा हा प्रत्येक व्यक्ती हा आपला गुरु असतो. म्हणजे त्यात सगळंच सामावून गेलं. जसं आता सुवर्णा मॅडमने सांगितलं, विद्या मॅडमने सांगितलं की आपले आई वडील, आपले मित्रमंडळी, आपले सहकारी आणि आपले शिक्षक हे सगळ्यात आपले महत्वाचे गुरु आहेत. तसे माझ्यामध्ये पण दोन तीन असे इन्सिडेंट झालेत की ज्यांना मी जास्त करून गुरुस्थानात मी अग्रस्थान देतो पण आता वेळ कमी असता मी एवढंच म्हणेल की ज्ञान देणारा प्रत्येक व्यक्ती आपला गुरु असतो आणि आपण त्यांना ऍडमायर करतो. एवढंच मला फक्त या शिक्षक दिनाच्या निमित्त सांगायचं. ठीक आहे, थँक्यू मनीष सर. आणि ऑफकोर्स मनीष सर आमचे गुरु म्हणजे हेल्थ गुरु म्हणता येईल गुरु. तर आज त्यांच्यामुळे जी आमची हेल्थ जी आहे आमच्या दोघांची त्यासाठी त्यांचं खूप आभार आणि आम्ही त्यांना गुरुवर्य मानतो. आणि शिक्षक दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू मनीष सर. म्हणजे आज एवढं तुम्ही जे प्रेम दिलं या प्लॅटफॉर्मवर थँक्यू. आणि जसं प्रत्येकाने आज सांगितलं की कुठला ना कुठला व्यक्ती ज्याला आपल्याला एखादी गोष्ट शिकवतो तो आपला गुरु बनतो. आणि मी पण माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्याटप्प्याला माझे गुरुज माझे मेंटॉर जे आहेत ते मिळवले आहेत. आणि मी लकी आहे की मला चांगले मेंटॉर्स मिळाले आहेत आणि ज्यांनी निस्वार्थपणे मला गाईड केलं, मला हेल्प केलं. मी जसं आता शाळेतलं जर सांगायचं झालं तर स्कूलमध्ये पण माझ्या फेवरेट टीचर्स आहेत, अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि फार प्रेम करतात माझ्यावर. त्यांच्याकडून पण मी बरंच काही शिकलो. मी इथे फक्त एक ऍड करेन की ज्या वेळेला म्हणजे माझी शिकवण्याची जी पद्धत आहे की लोकांना जर आपल्याला आपल्याला जे हवं आहे ते जर एखाद्या शिष्याकडून करून घ्यायचं असेल ठीक आहे म्हणजे तर त्यांना काय ऐकायला आवडेल हे बोललो ना आपण तर आपण त्यांच्याकडून काम आपण करून घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला शिकवायला फार इझी होतं ही माझी पद्धत आहे. म्हणजे आता माझ्याकडे म्हणजे माझी जी लहान मुलं आहेत त्यांना पण मला एखादी गोष्ट सांगायची असेल की तुम्ही बाळांनो हे करा पण आपण ज्याला हे करा सांगतो ना त्याला ते नाही करत. पण त्याचं जर महत्व आपण पटवून दिलं किंवा तुम्हाला इन फ्युचर त्याचा काय फायदा असेल ते त्यांच्या भाषेत आपण बोललो ना तर ते नक्की ऐकतात आणि नक्की करतात. आणि हे मी माझ्या गुरूंकडून शिकलो आहे आणि त्यांनी मला म्हणजे मी कसा आहे हे बघून त्या पद्धतीने मला ज्यावेळेला त्यांनी शिकवलं तीच पद्धत त्यांनी मला सांगितलं की तू तुझ्या फ्युचरमध्ये तुला एखाद्याला शिकवायचं असेल त्या पद्धतीने कर नक्की तुला यश मिळेल. आणि मला वाटतं मी ते ऑलरेडी करतोय. आणि तुम्ही इथे जे आहात आता शिक्षक आहेत तर शिक्षकांना मी तर काय शिकवू शकत नाही पण इतर जे आहेत त्यांना मी एवढंच सांगेन की एखाद्याला शिकवायचं असेल तर त्याला काय आवडतं त्या पद्धतीने शिकवा. म्हणजे प्रत्येकाला आपण सेम पद्धतीने शिकवलो ना तर तो शिकत नाही. प्रत्येकाची आवड निवड बघून त्या पद्धतीने त्यांना गाईड करा. मी ऑलवेज इव्हन कस्टमर्सचं पण मी तसंच बोलतो की कस्टमरला काय ऐकायचं आहे ह्या पद्धतीने बोला ते नक्की तुमचं ऐकणार. आणि त्या पद्धतीने मला वाटतं रिझल्ट येत आहेत. गेली 1.5-2 वर्षाचा जो माझा एक्सपिरियन्स आहे तो ह्या पद्धतीने चेंज झालाय. आधी तसं नव्हतं. आधी मी मला जे हवं तेच मी करायचा प्रयत्न करत होतो. आता मी कस्टमरला काय आवडतंय त्यांना कशा पद्धतीने करायचं आहे त्या पद्धतीने मी ती करायला सुरुवात केली. आज मला चांगला रिझल्ट मिळालाय. सो थँक्यू व्हेरी मच. या प्लॅटफॉर्मवर मी स्पेशली म्हात्रे मॅडम आहेत त्यांचं मी नाव घेऊ इच्छितो कारण हा प्लॅटफॉर्म मला त्यांनी दाखवला. आज त्यांच्यामुळे मी इथे आहे आणि ऑब्व्हियसली माझे आई वडील आहेतच मला ऑलवेज गाईड करायला. त्यांनी म्हणजे मी माझं थोडं बॅकग्राऊंड मी सांगेन. मी ज्या एरियामधून आम्ही येतो आहे सुवर्णाला माहिती आहे सुवर्ण आणि आम्ही अशा ठिकाणावरून आलो आहे की तिथे अगदी म्हणजे लोकांना माझ्या वयाची जी मुलं आहेत ती आज दारूच्या व्यसनाने किंवा दारू गुटखाच्या व्यसनाने आज गेलेली आहेत. आणि अशा वातावरणात माझ्या पॅरेंट्सने
किंवा इवन सुवर्णा मॅडमच्या पॅरेंट्सनी आम्हाला वाढवलंय आणि आम्ही त्यातून आम्ही बाहेर पडून आज आमचं समाजामध्ये एखादं एक चांगलं नाव आहे आणि त्या पद्धतीने आम्ही आणि ते ऑब्व्हियसली ते आमच्या पॅरेंट्समुळे झालं. आम्हाला ज्यांनी शिक्षण दिलं जे आमचे शाळेतले शिक्षक आहेत त्यांचा आम्ही आभारी आहोत आणि आम्हाला चांगले चांगले जे मित्र मिळाले शाळेमध्ये जसं मनीषा ही माझी स्कूल फ्रेंड आहे आणि ती आम्हाला भेटली. विद्याही आमच्या शाळेतली आहे तर ती एक आमच्या शाळेतली आमची एक ही विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर माझं कॉलेज पण जे झालं ते पण माझं रहेजा स्कूल ऑफ आर्ट मधून माझं कॉलेज झालं. तिथेही मला चांगली मित्रमंडळी मिळाली, तिथे मला चांगले गुरु मिळाले आणि त्यानंतर जे माझं जॉब आलं किंवा बिझनेस आला यामध्येही बरंच काही काही शिकत आलं. आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला फक्त ऐकत राहायचंय आणि मी ऑलवेज जो जेव्हा एखादा व्यक्ती बोलत असेल ना तर मी ऐकायचं काम करतो. तिथे त्याला क्रॉस क्वेश्चन वगैरे काही करायचं नाही. हा प्रश्न असेल आपण सेपरेटली विचारा, ऑन द स्पॉट विचारा, पण जो ऐकणार ना तो मोठा होणार. आणि ऐकायची वृत्ती ठेवा, बोलणं कमी ठेवा. आता ह्या प्लॅटफॉर्मवर ऑब्व्हियसली मी जास्त बोलतोय कारण जे माझ्याकडे भंडार आहे ते तुम्हाला देणं फार गरजेचं आहे. पण तुम्ही एखाद्या मेंटॉरच्या समोर असाल ना तर जेवढं तुम्हाला ग्रॅप करता येईल तेवढं करा. रोडलाच आमच्याकडे राहतात जमुना मॅडम म्हणून आहेत, आपले रमण सर आहेत त्यांना आपण थँक्यू बोलूया, दुर्या मॅडम आहेत किंवा पंढरी सर आहेत आणि विना मॅडम आहेत, असे आपले ते पण आपले गुरु आहेत. त्यांच्याकडून शिकूनच आज आपण हा प्लॅटफॉर्म आपण हे करतोय म्हणजे त्यांच्या पद्धतीलाच आपण कॉपी करतोय. सो त्यांना पण आपण थँक्यू बोलूया.